छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये अनेक अशा ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यामध्ये अजिंठा वेरूळच्या लेण्या, गौताळा अभयारण्य, हिमायतबाग. तर आज आपण इथे बघणार आहोत की अजिंठा लेणी, हिमायतबाग आणि गौताळा अभयारण्य या ठिकाणी फुलपाखरांच्या विविध जाती आहेत. तर नेमकं या जाती कोणकोणत्या आहेत, किती प्रकारच्या जाती आहेत, त्यासोबतच या फुलपाखरांचं नेमकं काय महत्व आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण फुलपाखरांबद्दल आज चालून घेऊन आपल्याला तर माहितीच आहे, रंगीबेरंगी फुलपाखर बघितले तरी आपलं मन शांत होतं. तर हे आपल्याला माहिती नाही की हे फुलपाखरं जे आहेत हे आपल्या सृष्टीसाठी मनुष्यासाठी किती उपयुक्त आहे. हे फुलपाखरं फक्त 3 आठवडे आयुष्य असतं यांचं फुलपाखर झाल्यानंतर, परंतु 3 आठवड्यात आपल्याला खूप आनंद देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं काम हे करत असतात. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर असे 500 ते 700 फुलांना रोज हे भेट देत असतात फुलपाखरे. आणि ही भेट देताना ते त्यातला मधुरस खाताना त्यातले परागकण जे ते त्यांच्या शरीराला पायाला लागून दुसऱ्या फुलांपर्यंत जात असतात आणि परागीभवन होत असतं. आपण जी झाडाची सुंदर फुलं बघतो, फळं बघतो, ते ह्या फक्त फुलपाखरांमुळेच परागीभवन होऊन फलित झालेले आहे. तर ही फुलपाखरं काय आहेत, आता आपल्या भागामध्ये ही फुलपाखरं, फुलपाखरू हा कीटक आहे, त्याला 6 पाय आहे, म्हणजे षटपाद मधला तो येतो, कीटक म्हणून गणला जातो. तर या 6 पायांचा फुलपाखरू फक्त 3 आठवडे जगतो. फुलपाखरांच्या जीवनाच्या 4 अवस्था असतात, एक म्हणजे अंडी, दुसरं म्हणजे सुरवंट, तिसरी कोश आणि चौथं फुलपाखरू. फुलपाखरू एकदा कोशातून बाहेर आलं की त्याची लांबी आणि रुंदी तेवढीच असते, त्याच्यानंतर ते वाढत नाही. म्हणजे कोशातून येणारं फुलपाखरू हे पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू असतं आणि जीवनभर तेवढंच राहतं, म्हणजे 3 आठवडे त्याचं तेवढंच असतं. तर ह्या आपल्या भागामध्ये गौताळा आहे, अजिंठा आहे, शिवाय इथे हिमायत बाग आहे, मोठमोठे जे बगीचे उद्यानं जे याच्यामध्ये सुद्धा फुलपाखरं बघायला मिळतात. परंतु पूर्वी जे फुलपाखरं असायचे 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी त्या प्रमाणात आपल्याला सध्या फुलपाखरं दिसत नाही, कारण आपल्या मानवी हव्यासापायी आपले बगीचे गेले. ह्या पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येणाऱ्या वनस्पती सुद्धा आता आपल्याला दिसत नाही. डबके, तलाव छोटे हे सुद्धा नष्ट झाले आजकाल, त्यामुळे त्याच्या भोवती पहिले फुलपाखरं दिसायचे, आता फुलपाखरं दिसत नाही. आपण सगळे परदेशी झाडं लावतो, फॉरेनची झाडं, आणि या झाडांना फुलं येत नाही. फुलं आले तरी त्यात परागकण नसतात, मधुरस नसतो, त्यामुळे या फुलपाखरांचं जीवन आता अत्यंत मुश्किल झालेलं आहे आणि फुलपाखरांची संख्या जेणेकरून कमी झालेली आहे. आमाप कीटकनाशकं शेतामध्ये सुद्धा पिकामध्ये सुद्धा आपण वापरतोय, रासायनिक खतं वापरतोय, याच्यामुळे फुलपाखरांचं जीवन याच्यात आलेलं आहे, धोक्यामध्ये आलेलं आहे. आता ही फुलपाखरं जी आहेत आपल्या भागात दिसणारी, गौताळा, अजिंठा या भागामध्ये 55 प्रकारची फुलपाखरं दिसतात आपल्याला. तर या फुलपाखरांमध्ये मुख्यत्वे लाल परी आहे, सांजपरी फुलपाखरू आहे, दुसरी गोष्ट म्हणजे लिंबोळी फुलपाखरू आहे, गवत्या फुलपाखरू आहे याच्यामध्ये. तर विविध प्रकारचे फुलपाखरं आपल्याला या भागामध्ये दिसत असतात आपल्या, तर त्यांना जपणं आपलं काम आहे. आपण जर त्यांना जपलं तर आपल्याला आज याचा फायदा होऊ शकतो. तर हे फुलपाखरं आपल्याला टिकवायचं, आपली सृष्टी टिकवायची, तर या फुलपाखरांसाठी आपण अधिवास उपलब्ध करून दिला पाहिजे. या फुलपाखरांचं खूप असं महत्व आहे आणि त्यांना जपणं हे आपलं काम आहे. अपूर्वा तर्णीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.